आणि अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे महिलांवरचे अत्याचार आणि प्रकरण हाताळण्यासाठी आपण 27 विशेष न्यायालय तयार केली आहेत, 86 जलदगती न्यायालय आपण तयार केलेली आहेत आणि जवळपास 138 फास्ट ट्रॅक कोर्ट आपण आता त्या ठिकाणी काही स्थापन झाले आहेत आणि काही स्थापन करतो आहोत. आणि म्हणून अगदी अनुसूचित जातीविरुद्धचे गुन्हे महाराष्ट्र 13वा आहे, अनुसूचित जमातीविरुद्धचे गुन्हे महाराष्ट्र 11वा आहे, आर्थिक गुन्हे महाराष्ट्र 13वा आहे, सायबर गुन्ह्यांमध्ये देखील सर्वाधिक डिजिटायझेशन झालेलं राज्य असून देखील आपण त्या ठिकाणी 4थ्या क्रमांकावर आहोत हे मला या निमित्ताने नमूद करायचं आहे. अध्यक्ष महोदय, आता परसेप्शन आणि रियालिटी काय आहे, तर बातमी येते की सायबर गुन्ह्यांमध्ये 48.3% वाढ. खरं म्हणजे मी सांगितलं की याच्यामध्ये जेवढं डिजिटायझेशन वाढत जाईल तेवढे सायबर गुन्हे जे आहेत पुढच्या काळामध्ये स्ट्रीट क्राईमच्या ऐवजी सायबर क्राईम हेच अत्यंत महत्वाचं असणार आहे. आणि म्हणून या संदर्भात आपण काय काय उपाययोजना केलेल्या आहेत हे मी यानंतर निश्चितपणे सांगेन. आता खरं म्हणजे बरं स्टॅटिस्टिक्स मी सांगितलं आहे, त्यामुळे जसं आता दंगलीच्या संदर्भात या ठिकाणी मी सांगू इच्छितो की माननीय जयंतराव, 2020 साली दंगलीच्या किती गुन्हे आपल्याकडे दाखल झाले आहेत? 9157. आणि आता किती झाले आहेत? 8218. म्हणजे 5.6% घट आहे दंगलीच्या गुन्ह्यांमध्ये, 5.6% घट आहे. पण मी पुन्हा सांगतो की हे दंगलीचे गुन्हे म्हणजे सगळे जातीय दंगलीचे गुन्हे नाहीत. हे रायटचा अर्थ जमावाने केलेला एखादा त्या ठिकाणी गुन्हा असेल तर त्याच्यावर आपण रायट हा गुन्हा दाखल करतो. आता काही लोकांचं नागपूरवर विशेष प्रेम आहे. जेव्हापासनं मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासनं लोकांचं नागपूरवर प्रेम फार उफाळून येतो आणि ह्या शहराला बदनाम करण्याकरता मोठ्या प्रमाणात वेगवेगळी वक्तव्य केली जातात. पहिल्यांदा तर हे समजून घेतलं पाहिजे, NCRB रिपोर्टमध्ये 2011ची लोकसंख्या ही गृहीत मानली जाते, पण त्यानंतर नागपूरमध्ये नागपूर ग्रामीणचे 3 पोलीस स्टेशन घेण्यात आले. या 3 पोलीस स्टेशनची लोकसंख्या 4 लाख आहे. NCRBला आपण त्या ठिकाणी कळवलं की आता तुम्ही आमची 2011ची लोकसंख्या ग्राह्य धरताना ही 4 लाखाची 2011ची लोकसंख्या तुम्ही ग्राह्य धरा. NCRBने सांगितलं की जोपर्यंत नवीन सेन्सस होत नाही तोपर्यंत आम्ही जुनीच लोकसंख्या ग्राह्य धरू. आणि म्हणून या ठिकाणी त्या 3 पोलीस स्टेशनची 4 लाखाची लोकसंख्या ग्राह्य न धरता फक्त तिथल्या गुन्ह्यांची संख्या ही ग्राह्य धरली जाते. पण तरी देखील आपण जर बघितलं तर 2021 मध्ये नागपूरमध्ये एकूण गुन्हे होते 22302, ते आता झाले 19167, म्हणजे 3155 गुन्हे कमी झाले आहेत. आणि 2021 मध्ये नागपूर देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता, तो दुसरा नव्हताच, तो या लोकसंख्येच्या घोळामध्ये होता त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर होता. आता नागपूर 8व्या क्रमांकावर आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्या क्रमांकावर दाखवलं तेव्हाही जर आपण खरी लोकसंख्या विचारात घेतली तर तो 12व्या 14व्या क्रमांकावर आहे आणि आता तर देशामध्ये NCRB रिपोर्टमध्ये 8व्या क्रमांकावर जर आपण म्हटला तर तो 22व्या 23व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे विनाकारण नागपूरला क्राईम सिटी, नागपूरचा क्राईम वाढलाय, अशा प्रकारे नागपूरला बदनाम करून नागपूरमध्ये येणाऱ्या इन्व्हेस्टमेंटला या ठिकाणी खोडा घालण्याचा प्रयत्न बंद केला पाहिजे अशी माझी अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी विनंती आहे. आपण जर याच रिपोर्टचा विचार केला तर इतर ठिकाणची तुलना केली तर समजा चोरी आहे 13वा क्रमांक आहे, क्राईम रेटनुसार 6वा क्रमांक आहे, खुनाच्या संदर्भात
2021 मध्ये 95 खून होते, आता 65 झाले आहेत, म्हणजे 33% घट आहे. महिलांवरच्या गुन्ह्यांमध्ये देखील त्या ठिकाणी घट आहे. बलात्कारांच्या घटनेमध्ये नागपूर आता एनसीआरबीच्या 4th सहाव्या क्रमांकावर गेलेला आहे. हुंडाबळीमध्ये केवळ 2 घटना झालेल्या आहेत, त्याच्यामुळे देशातल्या कमी घटनातल्या पहिल्या 3 शहरांमध्ये नागपूर शहर त्या ठिकाणी आलेलं आहे. बाल आरोपींकडनं जे गुन्हे आहेत 2021 मध्ये ते 351 होते, आता 210 झालेले आहेत, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात घट आहे. आणि आपण जर विचार केला तर या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर अतिशय स्पष्टपणे दिसत आहे की जाणीवपूर्वक नागपूरला बदनाम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. मी पुन्हा एकदा आपल्याला आणि आपल्या मार्फत माध्यमांनाही विनंती करतो की वस्तुस्थिती समजून घ्यावी आणि नागपूरला बदनाम करणं हे या ठिकाणी निश्चितपणे थांबावं.